महत्त्वाच्या टॉपनेन आपण बातम्या बघूया. भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा आज केज दौरा. पंकजा मुंडे केजमधील स्वामी समर्थ मठात दर्शन घेतील. आमदार निलेश लंकेंची 1 एप्रिल पासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रा. लोकसभा लढवण्याची वेळ आल्यास मतदारसंघातील समस्या माहीत हव्यात. जनसंवाद यात्रेवर निलेश लंके यांची प्रतिक्रिया. एक जनसंवाद यात्रा सुरू करतोय आणि त्या यात्रेच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक गावात जाऊन त्या गावातील लोकांच्या अडचणी जाणून घ्यायच्या, त्या गावातील लोकांच्या समस्या जाणून घ्यायच्या आणि भविष्य काळामध्ये त्या समस्याचं कसं निराकरण करता येईल यासाठी आपण ती जनसंवाद यात्रा काढलेली आहे. महायुतीत मावळ लोकसभेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता. भाजपच्या कामगार आघाडीचे नेते यशवंत भोसले मावळ लोकसभेसाठी इच्छुक. काँग्रेसचे माजी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आणि तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे महायुतीच्या वाटेवर. काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत तेली समाजाला उमेदवारी न दिल्यानं नाराजी. मोहित पाटलांच्या कुटुंबियांनी फलटणजवळ संजीवराजे निंबाळकरांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट. कोकण प्रादेशिक पक्षाला निवडणूक आयोगाकडून मान्यता नाही. कोकण प्रादेशिक पक्षानं निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हासाठी अर्ज केला होता. भगतसिंह कोश्यारींनी अंबानींकडून 15 कोटींच्या देणग्या घेतल्या. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींना आलेल्या निनावी पत्रात दावा. अनिल गलगलींनी निनावी पत्र राज्यपाल मुख्यमंत्र्यांना पाठवून चौकशीची केली मागणी. आणि एक अत्यंत